काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये ट्विट युद्ध रंगल्याचं चित्र आहे. राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचं विडंबन करून मवियावर जोरदार हल्लाबोल केला. त्याला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील ट्विट करून प्रत्युत्तर दिलंय. काय ट्विट केलं आपण पाहूया. बघा, सचिन सावंत म्हणतात, अशा चिल्लर आणि थिल्लर विडंबनाबद्दल महाराष्ट्र भूषण स्वर्गीय मंगेश पाडगावकर माफी सोडा, नाक घासलं तरी माफ करणार नाहीत. खरं तर महाराष्ट्राच्या साहित्यिकांच्या महान रचनांचा अत्यंत फुटकळपणे दर्जाहीन पद्धतीने राजकीय वापर करणाऱ्या शेलारांविरोधात साहित्य संमेलनात निषेधाचा ठराव मांडला जावा. एकतर प्रथम त्यांनी मराठी भाषेची शिकवणी लावावी, यांचं व त्यांचं हे काय विडंबन काव्य करा, पण काहीतरी दर्जा असावा राव, अशी खोचक टीका सचिन सावंत यांनी आशिष शेलारांवर केली.